हेलो स्टूडेंट्स, इन लाइव लेक्चर वी हैड सीन यूवी स्पेक्ट्रोस्कोपी एंड द थियोरी ऑफ आयर स्पेक्ट्रोस्कोपी. एज वी नो दैट व्हेन मॉलिक्यूल इज एक्सपोज टू द आयर रेडिएशंस, नाउ इन मॉलिक्यूल देर आर टू टाइप ऑफ द वाइब्रेशन, टेक्स द स्ट्रेचिंग एंड बेंडिंग वाइब्रेशंस. एंड टू द stretching and bending vibrations, and that those vibration occurs at a specific quantized frequency, and frequency is the characteristic of that particular molecule, and they shows absorption in that region. And we have seen different regions of this IR absorption spectroscopy, that is aromatic region, fingerprint region, functional group region, and all these are the regions in which the molecule absorbs, and from that information we are able to determine the structure of the organic molecule. Now let us see the example. We had also seen some examples in a classroom. Now let us see repeat some examples, and after that IR spectroscopy will be get completed. IR spectroscopy मध्ये आपल्याला माहिती आहे मॉलिक्यूलला जेव्हा आपण आयर रेडिएशनला एक्सपोज करतो त्यावेळेला मॉलिक्यूल हे रिजिड असेंबली असतं. त्याच्यामध्ये मॉलिक्यूलमध्ये मग आपल्याला काय होतं, स्ट्रेचिंग आणि बेंडिंग व्हायब्रेशन्स होतात. आणि हे स्ट्रेचिंग आणि बेंडिंग व्हायब्रेशन त्या मॉलिक्यूलचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आणि त्या मॉलिक्यूल त्या फ्रिक्वेन्सीला मग काय करतात, ते ॲब्सॉर्प्शन दाखवतात, आणि त्या इन्फॉर्मेशनवर आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. आता बघा, आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण डायरेक्टली एक्झाम्पलला सुरुवात करू. आपण एक्झाम्पल ऑलरेडी घेतलेलं आहे, पण आय एम रिपीटिंग दिस एक्झाम्पल. ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6O शोज आय आर बँड ॲट 1725 2720 आणि 2820 सेंटीमीटर इनवर्स. म्हणजे कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, आणि त्याचे आय आर ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आधी मॉलिक्युल जसा दिलेला असतो त्या मॉलिक्युलमध्ये आपल्याला बघायचं आहे त्या मॉलिक्युलचा सॅच्युरेटेड फॉर्म्युला आपल्याला कसा असेल, किंवा त्या कंपाऊंडमध्ये किती अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहेत, म्हणजे किती डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. ते फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं, जर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जर ऑक्सिजन ॲटम दिलेला असेल, जसं इथे दिलेलं आहे बघा ऑक्सिजन, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलमध्ये जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याला करेक्ट करायचं, आणि त्याच्यामध्ये CH2 ॲड करायचा, म्हणजे एक कार्बन आणि दोन हायड्रोजन. आणि जर नायट्रोजन दिलेला असेल तर त्यावेळेला CH म्हणजे एक कार्बन आणि एक हायड्रोजन त्याच्यात ॲड करायचा टू डिटरमाइन द अनसॅच्युरेशन, आणि त्यानुसार मग त्याचं आपण कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा, मग आपल्याला फॉर्म्युला दिला आहे C3H6O, त्याच्यामध्ये ऑक्सिजन दिलेला आहे, त्यामुळे आपण काय ॲड करणार, CH2 ॲड करणार, म्हणजेच C3H6चं काय झालं, दोन हायड्रोजन ॲड केले, एक कार्बन ॲड केला, C4H8 झाला, हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. आता झाला हा सॅच्युरेटेड फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय, कारण सॅच्युरेटेड अल्केन जे असतात त्याचं CnH2n+2 फॉर्म्युल्यानुसार कंपाऊंड हा सॅच्युरेटेड कंपाऊंड असतो. त्यामुळे आपल्याला आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आता सॅच्युरेटेड फॉर्म्युला आपल्याला मिळाला, आपल्याला आता करेक्टेड फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण जो काही सॅच्युरेटेड फॉर्म्युला मिळालेला आहे त्याच्यामधनं आपल्याला जो काही फॉर्म्युला आपला आहे, हा फॉर्म्युला बघा. आता CnH2n जो फॉर्म्युला आहे, CnH2n+2, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता कार्बन 4 आहेत आपल्याकडे, कार्बन 4 असल्यामुळे इथं 2×n 4 झालं +2, म्हणजेच आपल्याला हायड्रोजनची संख्या किती पाहिजे, 2 × 8 आणि 2 10 पाहिजे, म्हणजे हा सॅच्युरेटेड फॉर्म्युला पाहिजे. C4H10 त्याचा सॅच्युरेटेड मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला, हा C4H10 त्याचा आपण सॅच्युरेटेड मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. आणि आपल्याला जो मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये डिफिशियन्सी आहे तो त्याच्यातनं मायनस करायचा, हा मायनस केला, करेक्टेड फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामधनं 2 हायड्रोजन्स आपल्याला शिल्लक उरले, म्हणजेच इथं किती हायड्रोजनची कमी आहे, 2 हायड्रोजनची कमी आहे. मग 2 हायड्रोजनची जर कमी असेल तर त्याच्यामध्ये 2 करस्पॉन्डिंग साईड ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हणायचं, 2 त्याच्यामध्ये काय आहेत करस्पॉन्डिंग साईट ऑफ 1 साईट ऑफ अनसॅच्युरेशन, कारण त्याच्यात काय करायचं,
साइट ऑफ अनसैचुरेशन GSU इज इक्वल टू HT/2 हा त्याचा फॉर्म्युला असतो. HT म्हणजे हायड्रोजन डिफिशियन्सी. हायड्रोजनची किती डिफिशियन्सी आहे इथे? 2 हायड्रोजनची आपल्याला आलेली आहे. म्हणून 2/2 = 1 म्हणजे 1 साइट ऑफ अनसैचुरेशन म्हणजे दिलेल्या कंपाऊंडमध्ये 1 डबल बॉन्ड आपल्याला असला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला याची कल्पना याच्यावरून येते. कंपाऊंडमध्ये 1 डबल बॉन्ड असला पाहिजे. मग आता आपण काय करायचं, कम्पेअर करायचे बँड दिलेले आहेत. बघा आपल्याला IR बँड दिलेला आहे 1725, म्हणजे 1725 cm इनवर्सला जो बँड दिलेला असतो बघा, ती असते कार्बोनिल फ्रिक्वेन्सी. ती काय असते? कार्बोनिल फ्रिक्वेन्सी, सी डबल बॉन्ड ओ ग्रुपची फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे कंपाऊंडमध्ये काय असलं पाहिजे? सी डबल बॉन्ड ओ ग्रुप असला पाहिजे. आणि याच्यानंतर हा झाला मग 1725 साधारणतः आपल्याला याचा बँड मिळेल असा आपण अंदाज याच्या ठिकाणी आपण बांधला. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत 2720 and 2820 cm inverse. ह्या ज्या आहेत याच्यामध्ये आता बघा, हा जो तो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप जो आहे तो एकतर अल्डेहाइडिक असू शकतो किंवा किटोनिक असू शकतो. आता त्याच्यामध्ये जर 2720 दिलेला आहे आणि एक ॲडिशनल बँड 2820 दिलेला आहे, म्हणजे तो अल्डेहाइडसाठी आपल्याला बँड असतो. आपल्याला जे स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेले असतात ते जर आपण पाहिलं तर त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की हा जो बँड आहे 2720 आणि 2820 हा CHO म्हणजे हा डबल बॉन्ड ओ जो आहे त्याच्यामध्ये हा हायड्रोजन असा प्रकारचं ग्रुपिंग त्याच्यामध्ये असलं पाहिजे असं आपल्याला लक्षात येतं. आणि मग आपल्याला जर CHO त्याच्यातनं दिलेल्या फॉर्म्युल्यामधनं जर मायनस करून टाकला, आपला हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला होता बघा, CHO मायनस केलं तर काय उरलं? C2H5. म्हणजेच याच्यावरून आपल्याला CHO कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपल्याला तयार करता येतं. C2H5 लिहिलं आणि CH2 ग्रुप जॉईन केले की आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर मिळतं. अशा प्रकारे कुठलेही ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. तर पुढचं एक्झाम्पल पाहू. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ऑर्गॅनिक मॉलिक्युल दिलेलं आहे हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H6 आणि IR बँड दिलेला आहे 220 and 300 cm inverse. फाइंड आउट इट्स स्ट्रक्चर. याचं आपल्याला काय करायचं आता? स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला पहिल्यांदा काय असतं, आपल्याला साइट ऑफ अनसॅच्युरेशन काढायचं असतं. त्याच्यात किती डबल बॉन्ड असतील असं मग आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनही नाही आणि नायट्रोजनही आहे नाही, त्यामुळे कुठलं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची काही गरज नाही. मग आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे आता C4H6, मग CnH2n जर याचं जर आपण जर टाकलं तर काय होईल? C4H2×4+2. अशा प्रकारे आपल्याला जर फॉर्म्युला काढला, BCO8×2×10 म्हणजे आपल्याला काय पाहिजे? C4H10 फॉर्म्युला पाहिजे, सॅच्युरेटेड फॉर्म्युला. पण आपल्याला काय दिलेलं आहे? C6H6 दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जो फॉर्म्युला पाहिजे C4H10 पाहिजे, आपल्याला काय दिलेलं आहे? C6H6 दिलेलं आहे. C6H6 दिलेलं आहे. याच्यावरून हायड्रोजन डिफिशियन्सी किती दिली? 10/6 हायड्रोजन गेले, 4 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे. आता 4 जर हायड्रोजनची डिफिशियन्सी असेल आपल्याला, C4 कॅन्सल, 4 हायड्रोजनची डिफिशियन्सी आपल्याला आहे. म्हणजेच काय? साइट ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल टू काय होईल? SU = हायड्रोजन डिफिशियन्सी डिवायडेड बाय 2. आपल्या हायड्रोजन डिफिशियन्सी कितीची आलेली आहे? 4 आलेली आहे. म्हणजे 4/2 इज इक्वल टू किती? 2. म्हणजे कंपाऊंडमध्ये काय असले पाहिजेत? 2 डबल बॉन्ड असले पाहिजे. बघा आता स्ट्रक्चरमध्ये डिटरमाईन करताना आपल्याला इथं दिसेल बघा, C4H10 फॉर्म्युला होतो सॅच्युरेटेड. त्याच्यातनं आपण आपला दिलेला फॉर्म्युला 4 हायड्रोजनची डिफिशियन्सी, 2 साइट ऑफ अनसॅच्युरेशन. आता आपल्याला IR बँड जे दिलेले आहेत, ते IR बँड जे आहेत, IR बँड पहिला जो दिलेला 2200 सेंटीमीटर इनवर्सला, तो आपल्याला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची ती फ्रिक्वेन्सी असते जवळपास 200 इनवर्सला. आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा जो आहे 300 33 जो दिलेला बँड आहे तो कोणासाठी असतो? C CHH स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी, CH ट्रिपल बॉन्ड टर्मिनल अल्किनसाठी तिची फ्रिक्वेन्सी आहे असं त्याच्यामध्ये ग्रुपिंग असू शकतं. म्हणजेच दिलेल्या कंपाऊंडमध्ये काय आपल्याला काय असू शकतं? C CHH
मग आपल्याला जो फॉर्म्युला आहे आता C4H6 असलेला मॉलिक्यूल, त्याच्यामधनं जर हे जर वजा करून टाकलं, C2 एक कार्बन, दोन कार्बन आणि एक हायड्रोजन, हे जर आपण वजा केलं तर बघा C2H हे वजा केलं तर C2H5 आपल्याला उरतो. C2H5 फक्त काय करायचं, त्या कंपाऊंडला जॉईंट केलं इथे CH3 C3 अशा प्रकारे हा त्याचा फॉर्म्युला तयार झाला. मॉलिक्युलर फॉर्म्युलेशन मॅच जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 कार्बन आहेत, 3, 2, 5 आणि 6 हायड्रोजन आहेत, अशा प्रकारे स्ट्रक्चर हे आपल्याला कंपाऊंडचं डिटरमाइंड करता येऊ शकतं. अशा प्रकारे आता पुढचा कंपाऊंड आहे बघा. कंपाऊंड काय, हे कंपाऊंड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H6, सेम फॉर्म्युला शोज लॅम्बडा मॅक्स आपल्याला दाखवलेला, UV पण त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचं लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 215 नॅनोमीटरला आहे आणि IR बँड दिलेले आहेत. इट शोज IR बँड ॲट 1620, 990 आणि 910 सेंटीमीटर इनवर्स. याच्यावरून आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर काय करायचं आहे डिटरमाइन करायचं. बघा मग साईट ऑफ अनसॅच्युरेशन काढायचं. आपल्याला आता काय दिलेलं आहे, 4 कार्बन असलेला, इथे हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन नसल्यामुळे ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचा प्रश्न डायरेक्टली आपण काढायचं. 4 कार्बन आहेत दिलेले आपल्याला. 4 कार्बन जर आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकले C2 4+2 तर पुन्हा आपल्याला फॉर्म्युला काय पाहिजे, C4H10 पाहिजे. पण आपल्याला हा सॅच्युरेटेड कंपाऊंडचा फॉर्म्युला असं C4H10 पाहिजे. आपल्याला दिलेलं आहे C4S6. मग या C4H10 C4H6 मायनस केला तर 4 हायड्रोजन आपल्याला मिळतात. हायड्रोजन डिफिशियन्सी किती झाली, 4. म्हणजे साईट ऑफ अनसॅच्युरेशन SU = HD/2. हायड्रोजनची डिफिशियन्सी किती आहे, 4. 4/2 किती झाले, 2. म्हणजे 2 साईट ऑफ अनसॅच्युरेशन आहे दिलेल्या कंपाऊंडमध्ये. म्हणजे 2 डबल बॉन्ड असले पाहिजेत. आता ही पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली, कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. आता मग आपण काय करणार, त्याचं एक एक व्हॅल्यू बघू. आपण लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 215 नॅनोमीटरला. आपल्याला UV व्हॅल्यू दिलेली आहे, अल्ट्रा व्हायलेट स्पेक्ट्रोस्कोपीचा त्याचा डाटा दिलेला आहे 215. हे 215 कोणासाठी असतं, ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन असतो, म्हणजे अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिस्टम असू शकते किंवा डाईन असू शकते, तर ते काय आहेत आपल्याला, दे ॲब्सॉर्ब्स ॲट मोर दॅन 200 नॅनोमीटरला, ते लॅम्बडा मॅक्सला नॅनोमीटरला ते ॲब्सॉर्प्शन दाखवतात. म्हणजेच दिलेली व्हॅल्यू जो आहे त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जो असला पाहिजे, डाईन असला पाहिजे, म्हणजे डबल बॉन्ड जॉईंट असला पाहिजे, असं इन्फॉर्मेशन याच्यावरून आपल्याला मिळते. आता मग पुढच्याचे काही IR व्हॅल्यू दिलेले आहे, 1620 दिलेले आहे. 1620 जर आपण स्टँडर्ड डाटा कन्सिडर केला C डबल बॉन्ड C साठी, 1620 सेंटीमीटर इनवर्स IR फ्रिक्वेन्सी आपल्याला ॲब्सॉर्प्शन आपल्याला व्हायब्रेशन्समध्ये दाखवतात. आणि 990 आणि 910 हे पुन्हा काय, टर्मिनल अल्किल जे असतात. टर्मिनल अल्किल म्हणजे काय, टर्मिनल कोपऱ्याला किंवा पहिल्यांदा असलेला डबल बॉन्ड, टर्मिनल पोझिशनला असलेला डबल बॉन्डसाठीचे हे 990 आणि 910 ही फ्रिक्वेन्सी आहे. हे जर आपण मग वजा केलं दिलेल्या फॉर्म्युल्यामधनं, किंवा फॉर्म्युला आपण जर डोक्यात घेतला तर 2 डबल बॉन्ड आहेत आपल्याला, अशा प्रकारचं ग्रुपिंग हे प्रेझेंट असू शकतं, अशा प्रकारे असू शकतं. ते जर जॉईंट केलं तर त्यावरून आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH2 असा फॉर्म्युला आपल्याला तयार होतो. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपल्याला डिटरमाईन करता येऊ शकतं. सो पुढचा प्रॉब्लेम आहे पुन्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H5N आणि तो काय, IR बँड दिलेला आहे. 2 IR बँड कितीला दिलेला आहे, 220 सेंटीमीटर इनवर्सला. याच्यावरून एकच बँड दिलेला आहे आणि स्ट्रक्चर आपल्याला डिटरमाइंड करायचं आहे. मग नेहमीप्रमाणे पहिलं काय, आपल्याला साईट ऑफ अनसॅच्युरेशन. तर आपल्याला माहिती आहे आपण दिलेल्या कंपाऊंडचं, मग आपल्याला सॅच्युरेटेड फॉर्म्युला काढायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला आहे, C3H5N. आता इथे N दिलेला आहे, नायट्रोजन दिलेला असल्यामुळे कंपाऊंडमध्ये एक कार्बन CH आपण ॲड करतो, एक कार्बन आणि एक हायड्रोजन. त्यामुळे हा जो फॉर्म्युला दिलेला आहे C3H5N आपण काय केलं, एक कार्बन आणि एक हायड्रोजन ॲड केला, त्यामुळे आपला करेक्टेड फॉर्म्युला काय झाला, C4S6 झाला. 3 1 कार्बन म्हणजे 4 झाला, 1 हायड्रोजन म्हणजे H5 चा S6 झाला. हा करेक्टेड फॉर्म्युला, म्हणजे नायट्रोजन रिप्लेस केला आपण आणि करेक्टेड फॉर्म्युल्याच्या सहाय्याने. आता पुढे काय करायचं, त्याचे साईट ऑफ अनसॅच्युरेशन आपल्याला काढलं तर आपल्याला लक्षात येईल, करेक्टेड फॉर्म्युला जो आहे C6
C4H6 आहे, मग आपल्याला माहिती आहे 4 कार्बन असेल तर 10 त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, हायड्रोजन असले पाहिजे, कारण CnH2n+2 फॉर्म्युल्यामध्ये 4 कार्बन जर टाकले तर 2 × 4 + 2 हे 10 हायड्रोजन पाहिजे. C4H10 हा त्याचा करेक्टेड फॉर्म्युला आहे आणि आपल्याला सॅच्युरेटेड फॉर्म्युला आहे आणि करेक्टेड फॉर्म्युला काय, C4H6, म्हणजेच 4 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे, म्हणजे 4/2 = 2 साइट ऑफ अनसॅच्युरेशन दिलेल्या कंपाऊंडमध्ये आपल्याला असले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. वरील प्रमाणे आपण ते काढलं. आता IR बँड दिलेलं 220 cm इन्व्हर्सला. आता नायट्रोजन दिलेला असल्यामुळे काय की C BBB यांची फ्रिक्वेन्सी असते 220 2200 2500 2500 ते 2500 दरम्यान जर बँड मिळत असेल आपल्याला IR बँड, तो C BBB असतो. म्हणजेच आपल्याला कंपाऊंडमध्ये C BBB असलं पाहिजे ना. आपल्याला तर माहिती आहे 2 साइट ऑफ अनसॅच्युरेशन पण आपले तिथे सॅटिस्फाय होतात, त्यामुळे ते फॉर्म्युल्यामध्ये जर तो C BBB मायनस केला तर मग उरतो C2H5. तो जोडला C BBNला बघा C2H5 C BBN हा झाला त्याचा फॉर्म्युला. किंवा मग असं पण लिहू शकतो CH3 CH2 C BBN अशा प्रकारे आपण लिहू शकतो आणि अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला डिटरमाईन करता येऊ शकतो. सो पुढचा एक अजून C7H9N IR बँड दिलेलं आहे, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेलं आहे. C7H9N IR बँड दिलेलं आहे 3520 3430 1622 1588 1494 1450 1380 आणि 78 cm इन्व्हर्सला आपल्याला दिलेलं आहे. बघा आता आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचा आपण साइट ऑफ अनसॅच्युरेशन काढू. हा आपल्याला फॉर्म्युला आहे, त्याच्यात नायट्रोजन असल्यामुळे 1 कार्बन आणि 1 हायड्रोजन ॲड केला, तो फॉर्म्युला झाला C8H10. बरोबर आहे. हा झाला कार्बन जर 8 असतील तर आपल्याला कार्बन 8 असतील तर सॅच्युरेटेड फॉर्म्युल्यामध्ये काय होईल, हायड्रोजन 2 × 8 + 2 तर किती होईल, 2 × 8 = 16 × 2 = 18. म्हणजे 18 आपल्याला काय पाहिजे, हायड्रोजन पाहिजे. म्हणजेच आपल्याला सॅच्युरेटेड फॉर्म्युला काय पाहिजे, C8H18 हा सॅच्युरेटेड फॉर्म्युला आहे आणि आपल्याला दिलेला फॉर्म्युला काय करेक्टेड C8H10 आहे. त्या दोघांची वजाबाकी केली तर एकूण उरतात 8 हायड्रोजन. H8 हायड्रोजन डिफिशियन्सी किती, 8ची झाली, 8/2 = 4. म्हणजे कंपाऊंडमध्ये काय, 4 डबल बॉन्ड असले पाहिजेत. आता एखाद्या कंपाऊंडमध्ये जनरली असं नेहमीच होत नाही, पण जनरली जर 4 साइट ऑफ अनसॅच्युरेशन आले, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त साइट ऑफ अनसॅच्युरेशन जर आले तर दिलेल्या कंपाऊंडमध्ये रिंग असू शकते, बेंजिन रिंग असू शकते, अशा प्रकारे बेंजिन रिंग असण्याची शक्यता असते. पण बघूया आपण मग. आता आपण IR बँड जे दिलेले आहेत ते आपल्याला बघा, 1500 1500 1600 1400 असे जे बँड असतात ते असतात बेंजिन अरोमॅटिक रिंगसाठीचे असतात. नंतर 748 645 पासून पुढे जे बँड असतात ते आपल्याला सबस्टिट्युटेड रिंगसाठी, अर्थ सबस्टिट्युटेड रिंगसाठी असतात. आणि हे 3500 जे आहे, 3400 हे बँड जे आहेत ते NH2 ग्रुपसाठी, आपण स्टँडर्ड जर डाटा जर कम्पेअर केला आणि त्यामुळे, आणि नंतर 1450 1380 हे जे काय आहेत साधारणतः हे अल्किल ग्रुपसाठीचे आपल्याला फ्रिक्वेन्सीज असतात. म्हणजे कंपाऊंडमध्ये काय असलं पाहिजे, एक तर बेंजिन रिंग असली पाहिजे, CH3 ग्रुप असला पाहिजे, किंवा त्याच्या जोडीला NH2 ग्रुप, अर्थ सबस्टिट्युटेड आपण इथं म्हटलेलंच आहे NH2, एवढं असलं पाहिजे. आणि हे जर आपण त्याच्यातनं कम्पेअर जर केलं कंपाऊंडमधनं, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, अर्थ सबस्टिट्युटेड असेल C6H4, बेंजिन रिंग जर अर्थ सबस्टिट्युटेड असेल, म्हणजे बेंजिन रिंगचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती, C6H6 असतं, पण जर इथं सबस्टिट्युशन असेल तर एक हायड्रोजन झाला C6H5 झाला, आणि इथं जर झाला तर अजून एक हायड्रोजन कमी झाला C6H4 झाले. म्हणजे हा ग्रुपिंग असेल तर C6H4 जर ओरिजिनल फॉर्म्युल्यामधनं मायनस केलं तर आपल्याला काय उरतं, CH5N म्हणजे त्याच्यात एक NH2 ग्रुप असू शकतो. NH2 मायनस केलं तर काय उरलं, फक्त CH3. मग हे कंपाऊंडमध्ये
या सगळ्या इन्फॉर्मेशनवरून मग आपल्याला काय लक्षात येतं, जर आपण कलेक्ट केलं तर बेंजिन रिंग आहे आणि याच्यामध्ये बेंजिन रिंग इन साइट ऑफ अनसॅच्युरेशन हे झाले आणि एक रिंग्स आहे असं चार, आणि हा NH2 ग्रुप आणि हा CH3 ग्रुप जॉईन केला तर हे स्ट्रक्चर आपल्याला कंपाऊंडचं अशा प्रकारे फाइंड आउट करता येऊ शकतं. सिम्पली वन बाय वन सॉर्ट आउट करत जायचं, एक एक बँड कन्सिडर करायचा आणि फायनली त्याच्यावरून आपण मग स्ट्रक्चर काय असू शकतं हे आपल्याला प्रिडिक्ट करता येतं. अशा प्रकारे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही एक्झाम्पल्स स्टडी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही शंका असतील तर त्या विचारा, मी स्क्रोल करतो आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला कामाला येतील. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करताना मदत होईल. आणि अशा प्रकारे आपलं जे आहे हे IR स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ही IR स्पेक्ट्रोस्कोपी संपलेली आहे. नेक्स्ट पिरियडला आपण जे आहे आपण बघणार आहोत मास स्पेक्ट्रोस्कोपी. मास स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने कशाप्रकारे आपण कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो एक एक्झाम्पल आहे. आपण एक थोडंसं एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊया आणि या लेक्चरला एंड करूया. अशा प्रकारचा IR प्रॉब्लेम आपल्याला विचारला जातो. हाऊ विल यू इंटरप्रिट फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन बाय युझिंग IR स्पेक्ट्रोस्कोपी. IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, ही रिॲक्शन दिलेली आहे सिक्वेन्स ही एक्सप्लेन करायची आहे. म्हणजे बघा आता इथं कंपाऊंड आहे, या कंपाऊंडमध्ये बेंजिन आहे, बेंजिनची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 बरोबर केलं तर आपल्याला माहिती आहे नायट्रेटिंग मिक्सचर आहे, NO2 ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. त्याच्यानंतर काय रिडक्शन केलेलं आहे, NO2 ग्रुप इज गेट कन्वर्टेड इन टू द NH2 ग्रुप. आणि नंतर त्याचं ॲसिटिक हायड्राइड बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली की आपल्याला हा अमाइड कंपाऊंड जो आहे तो आपल्याला मिळतो. म्हणजेच काय होतं रिॲक्शनमध्ये काय होतं, ॲक्च्युली IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने स्टडी करायचं. म्हणजे काय, इथं बेंजिन होता, फंक्शनल ग्रुप नव्हता, इथं NO2 ग्रुप इंट्रोड्यूस झाला, त्याचं कन्वर्शन NH2 झालं आणि नंतर तो NH2 आयसोलेशन रिॲक्शनने अमाइडमध्ये कन्वर्शन झालं. याचाच अर्थ काय आहे की त्याचे फंक्शनल ग्रुप बदलले, म्हणजे त्याचे प्रत्येक फंक्शनल ग्रुपच्या वेगवेगळ्या IR ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सीज असतात आणि त्यानुसार ते आपल्याला एक्सप्लेन करतात. मग काय आपल्याला स्टार्टिंग कंपाऊंड इज अ बेंजिन कसं एक्सप्लेन करता येईल, बेंजिन आहे, बेंजिनचं आपल्याला माहिती आहे काय त्याचं IR स्पेक्ट्रा जर घेतलं तर बेंजिन काय 1500 सेंटीमीटर इनवर्सला आपल्याला तो दाखवतो. दॅट इज स्टार्टिंग कंपाऊंड शोज IR ॲब्सॉर्प्शन ॲट 1500 to 1600 सेंटीमीटर इनवर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अरोमॅटिक रिंग. अँड दिस अरोमॅटिक रिंग ऑन द नायट्रेशन इज गेट कन्वर्टेड इन टू द नायट्रोबेंजिन अँड ड्यू टू दॅट ड्यू टू द इंट्रोडक्शन ऑफ NO2 ग्रुप दॅट कंपाऊंड शोज IR बँड ॲट 1500 and 1600 सेंटीमीटर इनवर्स फॉर द अरोमॅटिक रिंग अँड द इम्पॉर्टंट बँड ॲट 1540 to 1370 सेंटीमीटर इनवर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस NO2 ग्रुप. तो NO2 ग्रुपमध्ये आपल्याला इंडिकेट दॅट बेंजिन इज ए अंडरगोईंग ए नायट्रेशन. वेन नायट्रोबेंजिन इज कन्वर्टेड इन टू द ॲनिलीन, आता काय होईल ॲनिलीनमध्ये कन्वर्शनमुळे काय होईल, ते बँड जे होते आता 1540 सेंटीमीटर इनवर्स आणि 1370 सेंटीमीटर इनवर्स फॉर NO2 ग्रुप दे डिसअपियर्स अँड न्यू बँड ऑकर्स, नवीन बँड मिळतील NH2 ग्रुपसाठी ड्यू टू द NH2 ग्रुप ॲट 3500 to 3400 अँड 1620 सेंटीमीटर इनवर्स फॉर द NH2 ग्रुप. अशा प्रकारे आपण ते NH करतो. अँड आफ्टर दॅट वेन ॲनिलीन इज कन्वर्टेड इन टू द ॲसिड ॲनिलाइड देन द IR बँड जे आहेत आता NH2 ग्रुपसाठी जे दे डिसअपियर्स, दिस बँड डिसअपियर्स अँड न्यू बँड अपियर्स फॉर द ॲनिलीन ॲट NH2 ग्रुप इज डिसअपियर्स अँड न्यू बँड ऑकर्स ॲट 1660 सेंटीमीटर इनवर्स फॉर द अमाइड ग्रुप. सो अशा प्रकारे ही रिॲक्शन काय केली जाते, एक्सप्लेन केली जाते. बघा खाली पण रिॲक्शन दिलेली आहे, त्याचं पण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पहिल्यामध्ये पहिला कंपाऊंड जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे इट शोज ॲब्सॉर्प्शन ॲट 3080 सेंटीमीटर इनवर्स 1620 सेंटीमीटर इनवर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याचं एस्टेसो बरोबर रिॲक्शन केल्यानंतर इट इज गेट कन्वर्टेड इन टू द सायक्लोहेक्झॅनॉल. सो ते हे बँड जे असतील ते बँड डिसअपियर्स अँड न्यू बँड अपियर्स ॲट 3600 सेंटीमीटर इनवर्स ड्यू टू द OH ग्रुप. OH ग्रुपसाठी आपल्याला न्यू बँड
ओ एच ग्रुपचं ऑक्सिडेशन केलं आपण, इट इज गेट कन्वर्टेड टू द सी डबल बॉन्ड ओ ग्रुप, आणि त्यामुळे काय होईल मग 3600 जो काही बँड आहे इट डिसअपिअर्स अँड न्यू बँड अपिअर्स ॲट ए 1710 कार्बोनिल फ्रिक्वेन्सी आपल्याला किटॉनिक फंक्शनल ग्रुपचा आपल्याला मिळतो. अशा प्रकारे आपण रिॲक्शन या एक्सप्लेन करू शकतो. सो इन दिस वे हे चॅप्टर आपलं सॉरी हा टॉपिक जो आहे हा संपलेला आहे. काही प्रॉब्लेम्स आहेत मी स्क्रोल केलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या स्टडीसाठी त्याचा अभ्यास करू शकतात. हे प्रश्न आहेत त्याच्यावरती आय आरवरती विचारले जाणारे, ते आय आरचे प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉटसाठी घ्या. आणि तुम्हाला काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल प्रॉब्लेम सॉल्व करण्याची तेवढे दे बिकम्स ए इझियर वन. लेक्चर बघा, लेक्चरमध्ये काय अडचण असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर मला विचारा. कॉमेंटमध्ये तुमचं नाव टाका, ते अटेंडन्ससाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. थँक्यू थँक्यू.